आपल्या पिकावरील बुरशी नष्ट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा स्प्रे आपल्या प्लॉट घेत असतो. बुरशीनाशकाचे अपुरे ज्ञान शेतकऱ्याला असल्यामुळे शेतकऱ्याची फसगत होत असते. बऱ्याच वेळा आपण दुकानदाराकडे जातो आणि सांगतो की आम्हाला एखादं बुरशीनाशक द्या, त्यावेळेस दुकानदार त्याच्याजवळ जे उपलब्ध आहे ते तुम्हाला देत असतो. त्यामुळं होतं काय की पाहिजे तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही, परिणामी आपला वेळ, पैसा आणि श्रम ह्या तिन्ही गोष्टीचा ऱ्हास होत असतो आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाऊन आपला पीक सुद्धा जात असते. त्यामुळं शेतकऱ्याला बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा कम्प्लीट फंगीसाईडवर होणार आहे की फंगीसाईडचे एकूण किती प्रकार असतात, कोणतं फंगीसाईड कधी वापरायला पाहिजेत, कोणत्या फंगीसाईडचं काम कोणत्या अवस्थेमध्ये करायला पाहिजेत किंवा कोणत्या बुरशीसाठी कोणतं फंगीसाईड आपण वापरायला पाहिजेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. बुरशीनाशकाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. आपण एका एका प्रकाराबद्दल माहिती पाहू. पहिला प्रकार आहे कॉन्टॅक्ट फंगीसाईड. बघा, कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क. या फंगीसाईडच्या संपर्कात एखादी जर बुरशी आली तर त्या बुरशीचा नायलाज केला जातो. म्हणजे संपर्कात आलेल्या बुरशीला नष्ट करण्याचं काम कॉन्टॅक्ट फंगीसाईड करत असतं. कॉन्टॅक्ट फंगीसाईड कधी वापरा? जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आपल्या प्लॉटवर जास्तीत जास्त बुरशी आहे आणि आपल्याला लवकर ती कंट्रोल करायची आहे, अति फास्ट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगीसाईड मारणं गरजेचं आहे. कारण कॉन्टॅक्टमध्ये आलेली बुरशी तुरंत मारल्या जाते. कॉन्टॅक्ट फंगीसाईडचा वापर आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा केला जातो. कारण बीज प्रक्रिया करत असताना आपल्या बीजाच्या जवळ जी भी बुरशी आहे ती लगेच मारून टाकणे हे काम कॉन्टॅक्ट फंगीसाईड करत असतं. त्यामुळे बीज प्रक्रियेमध्ये आपण शक्यतोवर कॉन्टॅक्ट फंगीसाईड जसं M45 असेल, 22 असेल यासारखं कॉन्टॅक्ट फंगीसाईड आपण रिकमेंड करत असतो. मार्केटमध्ये असलेले कॉन्टॅक्ट फंगीसाईड, पहिला आहे बघा इंडोफिल M45, दुसरा आहे धनुका M45, तिसरा आहे अँट्राकॉल. बायरचं अँट्राकॉल सुद्धा कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे. त्याचबरोबर इंडोफिल Z78 हे सुद्धा कॉन्टॅक्ट फंगीसाईडच आहे आणि ब्ल्यू कॉपर हे सुद्धा कॉन्टॅक्ट फंगीसाईडच आहे. दोन नंबरचा बुरशीनाशकाचा प्रकार आहे सिस्टमिक फंगीसाईड. हे बुरशीनाशक जेव्हा आपण पानावर मारतो तेव्हा पानामधील नसामध्ये असलेल्या झायलमच्या माध्यमातून हे बुरशीनाशक झाडाच्या वेगवेगळ्या भागाला, जसं फूल असेल, फळ असेल, फांदी असेल, मूळ असेल, या सर्व भागापर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी झायलमची मदत घेतली जाते. आणि झायलमच्या माध्यमातून झाडावरील व झाडाच्या मुळावरील सर्व बुरशी मारण्याचं काम सिस्टमिक फंगीसाईड करत असतो. या प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे जेव्हा आपण सिस्टमिक फंगीसाईडचा स्प्रे घेतो तेव्हा त्याला वेळ खाऊ प्रक्रिया असल्यामुळे याचा रिझल्ट उशिरा मिळतो. पण जेव्हा आपण हे सिस्टमिक फंगीसाईड फवारतो त्यानंतर पूर्ण झाडाच्या नसामध्ये हे फंगीसाईड असल्यामुळं त्यानंतर कधीच बुरशी लागत नाही किंवा त्याचा जो कार्यकाळ आहे 10-15 दिवसाचा, त्या 10-15 दिवस त्याला बुरशी येऊ देत नाही. म्हणून हा उशिरा जरी रिझल्ट आला तरी लॉंग टाईम टिकणारा रिझल्ट असतो. त्यामुळं आपण जेव्हा पहिली फवारणी केली, रोग नष्ट केला, त्यानंतर आपण सिस्टमिक फंगीसाईडसुद्धा वापरू शकतो, जेणेकरून दुसरी जी बुरशी आहे ती लगेच आपल्या पिकाला लागू होणार नाही किंवा लगेच आपल्या पिकावर अटॅक करणार नाही. त्यासाठीसुद्धा सिस्टमिक फंगीसाईडचा वापर केला जातो. सिस्टमिक फंगीसाईडचा वापर कधी करावा? सिस्टमिक फंगीसाईड वापरत असताना आपल्याला जर पावसाचं वातावरण असेल, ढगाळ वातावरण असेल, लगेच जर पाणी येत असेल, 2-3 घंट्यानंतर पाणी येऊ शकते असं जर वातावरण असेल, पण बुरशीनाशक मारणं गरजेचं असेल, अशा वेळी तुम्ही सिस्टमिक फंगीसाईड वापरू शकता. कारण हे 2-2.5 तासानंतर हे पानाच्या नसामध्ये जाऊन बसलं की हे धुतलं जात नाही व त्याचा कार्यकाळ हा जवळपास 10-15 दिवसाचा असतो. त्यामुळे सुद्धा ढगामुळे येणारी बुरशी आहे ती आपल्या पिकाला लागत नाही किंवा बुरशी येत नाही. कुठल्याही प्रकारची बुरशी आपल्या पिकावर येऊ नये म्हणून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा आपण सिस्टमिक फंगीसाईडचा वापर आपल्या पिकावर करायला पाहिजेत. मार्केटमध्ये असलेले सिस्टमिक फंगीसाईड बघा, मार्केटमध्ये एक बायोस्टीन नावाने येतं, त्यानंतर आहे रेडोमिल गोल्ड, त्यानंतर फॉलिक्युअर सुद्धा आहे बायरचं, त्यानंतर धनुष्टीन म्हणून आहे धनुका कंपनीचं, ॲक्रोबेट हे सुद्धा सिस्टमिक फंगीसाईड आहे. आम्ही अनुभवलेले हे 4-5 फंगीसाईड आहेत. तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये जे बी फंगीसाईड मिळेल त्यावर लिहिलं असतं कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे का सिस्टमिक फंगीसाईड आहे, ते बघून तुम्ही तुमचा त्या सिस्टमिक किंवा कॉन्टॅक्ट फंगीसाईडचा वापर करू शकता. 3 नंबरचं
फंगीसाइडचा प्रकार आहे ट्रान्सलामिनार. ट्रान्सलामिनार फंगीसाइड जेव्हा आपण पानावर स्प्रे करतो तेव्हा पानाच्या खालच्या बाजूला असलेली बुरशी सुद्धा हे मारण्याचं काम करतं. कारण जेव्हा आपण स्प्रे पानावर मारतो तेव्हा ते त्या पानाच्या मधून पूर्ण खालच्या पानाच्या खालच्या बाजूला सुद्धा उतरतं आणि खालच्या बाजूला असलेली बुरशी सुद्धा नष्ट करतं. हे कधी वापरायचं? जर तुमच्या प्लॉटवर खूप जास्त बुरशी आलेली आहे आणि अशा वेळी तुम्हाला खालच्या बाजूने स्प्रे मारणं शक्य नाही, पानाच्या खालच्या बाजूला खूप सारी बुरशी आलेली आहे, अशा अवस्थेमध्ये आपण ट्रान्सलामिनार हे फंगिसाइड वापरायला पाहिजे. मार्केटमध्ये असलेले ट्रान्सलामिनार फंगिसाइड, पहिला आहे रिवर्स. सिजंटा कंपनीचं रिवर्स हे ट्रान्सलामिनार फंगिसाइडमध्ये मोडतं. सिस्टमिक प्लस ट्रान्सलामिनार कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे. त्यानंतर हिमरोड हे अदामा कंपनीचं हिमरोड सुद्धा खूप चांगलं ट्रान्सलामिनार फंगिसाइड आहे. त्याचबरोबर शामिर हे सुद्धा आदामाचंच आहे, शामिर सुद्धा खूप चांगला रिझल्ट देतो. शेतकऱ्यांना वेगवेगळे कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमिक फंगिसाइड फवारण्याची वेळ येऊ नये म्हणून काही कंपन्यांनी कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइडचा कॉम्बिनेशन त्यामध्ये दिलेला आहे. असे काही कॉम्बिनेशन खाल्ले आहेत, त्यामध्ये पहिलं आहे साफ पावडर, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड मेनकोजेप हा घटक आहे, अवतार आहे, हेक्झाकोनाझॉल आणि झेम हे दोन प्रोडक्ट याच्यामध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे. सार्थ सुद्धा एक आहे, त्यानंतर मॉडर्न केअर सुद्धा एक आहे आणि स्टम्प हे सुद्धा एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइड आहे. याच व्यतिरिक्त आणखी सुद्धा काही कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ते तुम्ही फवारू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा यासाठी आम्ही एक वेबसाईट बनवली आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या पिकाबद्दलची माहिती, वेगवेगळ्या खताबद्दलची माहिती, त्याचबरोबर वेगवेगळ्या औषधाबद्दलची माहिती किसान साथी या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. सो थँक्यू, विश यू वेल्थ.